जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थी नागरिकांना स्वच्छता शपथ. वर्सोली समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम संपन्न. विद्यार्थी नागरिक सामाजिक संस्थांचा सक्रिय सहभाग. रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थी तसेच नागरिकांना स्वच्छतेची शपथ देण्यासोबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या नेतृत्वाखाली वर्सोली समुद्र किनारी दिनांक 17 सप्टेंबर 2022 रोजी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेला विद्यार्थी नागरिक सामाजिक संस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या दरम्यान स्वच्छता ही सेवा अभियान प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत शनिवारी आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनानिमित्त जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. सकाळी 8 वाजता वर्सोली समुद्र किनारी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत जिल्हा परिषद विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी सागरी सीमा मंच माणुसकी प्रतिष्ठान वर्सोली ग्रामपंचायत इंडियन एज्युकेशन सोसायटी वर्सोली रायगड जिल्हा परिषद शाळा वर्सोली रोटरी क्लब लायन्स क्लब लाईफ फाउंडेशन कारभारी क्लास वर्सोली ग्रामस्थ यांनी सक्रिय सहभाग घेतला. जमा करण्यात आलेला कचरा वर्सोली ग्रामपंचायतीच्या घंटागाडीच्या माध्यमातून डंपिंग ग्राउंडवर टाकण्यात आला. स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत थळ किहिम आक्षी येथे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत नागरिक विद्यार्थी तसेच सामाजिक संस्था सहभागी झाल्या. थळ समुद्र किनारी सामान्य प्रशासन विभाग उपमुख्य अधिकारी निलेश घुळे किहिम समुद्र किनारी ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव आक्षी समुद्र किनारी CDPO गीतांजली पाटील यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहीम पार पडली.